सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री दत्तात्रेयांच्या योगीराज ह्या अवताराची कथा जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दत्तोह प्रबोधकाय श्रीकृष्णा जगदीश्वरा योगेश्वरावताराय दत्तात्रेयाय नमो नम ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री हे पुत्रप्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान हे कार्तिक शुद्ध प पंधरा म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी प्रगट झाले त्यांचे हे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते दत्तात्रेयांचा हा अवतार योगीराज म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनी योग मार्गाचा पुरस्कार करून लोकांना सुखी केले म्हणून त्यांना वरील नाव पडले हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता इथे आपल्याला माहिती आहे की दत्तात्रेयांच्या पिताजींचं नाव आहे अत्री ह्या नावासंबंधात एक फोड छोटीशी तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे अशी त्रि म्हणजे तीन तर काय तीन तर सत्व रज आणि तम हे तीन गुण कफ वाता आणि पित्त हे त्रिदोष ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले किंवा हे सगळे दोष ह्या सगळ्या अवस्था हे सगळे तीन गुण नसलेले असे अत्रि मराठी भाषेत आणि संस्कृत भाषेमध्ये काही काही शब्दांच्या आधी अ हा शब्द लावला असता विरुद्धार्थी शब्द तयार होतो अत्रि म्हणजे त्रि नसलेले असे अत्रि त्रि नसलेले म्हणजे ज्यांना रजोगुण तपो तमोगुण राजसगुण यांचा अतिरेक ज्यांच्याजवळ नाही कफवात पित्त असे त्रिदोष ज्यांच्याजवळ नाहीत असे अत्री तर श्री ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली खरी पण ह्या विश्वाच्या निर्मितीनंतर सर्व जीवांना त्यांच्या पूर्वीच्या कर्मांप्रमाणे जे दुःख सहन करावे लागले ते पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले आणि म्हणून ते विश्वाच्या प्रभूला म्हणजे श्रीविष्णूंना शरण गेले शरण जाताना म्हणाले दत्तोहम दत्तोहम सृष्टीच्या कल्याणासाठी श्रीहरी विष्णू ब्रह्मदेव यांच्यासमोर प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांना योग आणि आत्मतत्वाचे ज्ञान करून देऊन त्यांना चिंतामुक्त केले आणि मनशांती देऊन त्याचा प्रचार करण्यास उद्युक्त केले दत्तोहम दत्तोहम असा जप करणाऱ्यांना समान फळ मिळेल असा आशीर्वाद दिला म्हणून योगीराज हा अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्रावर बुधवारी पहिल्या प्रहरी सूर्योदयाच्या वेळी झाला या अवताराने योगाचा प्रचार केला योग म्हणजे युजयुंज असा धातू आहे म्हणजे जोडणे कशाला जोडायचं तर स्वतःला परमेश्वराशी जोडायचं म्हणजे योग म्हणून या अवताराला योगेश्वर किंवा योगीराज असे म्हणतात या अवतारात श्रींचे स्वरूप सर्वात आकर्षक नाजूक आणि बर्फासारखे शुभ्र आहे कृष्णाप्रमाणेच भगवान दत्तात्रेयसुद्धा एकमुखी आणि चतुर्भुज होते आता दत्तो हम दत्तो हम याचा अर्थ काय तर मी स्वतःला देतो दत्तो हम अहम म्हणजे मी दत्त मी स्वतःला देतो म्हणजे माझे सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण करतो ही समर्पणाची भावना भक्तीमध्ये सर्वात महत्वाची आहे तरच भक्त सद्गुरू कृपेस प्राप्त होतो स्वरूप संपूर्ण दत् जगाचं ईश्वर असणाऱ्या योगीराज अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रयांना माझा नमस्कार असो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त